CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। मुंबई के विक्रोली नैसर्गिक उपचार व रोग निवारण पेन रिलीफ कैंप का आयोजित किया गया। मुंबई विक्रोली के दुर्गा माता मैदान में नैसर्गिक एक्वाप्रेशर व एक्वापंक्चर के मरीजों के लिए एक दिवसीय कैंप का आयोजन किया गया, जिसमें दीर्घायु निस्कोपचार केंद्र के डॉक्टर राजेश एस विजन के माध्यम से यह एक दिवसीय कैंप का आयोजन किया गया। यह विक्रोली कांग्रेस के अथक प्रयास से आयोजित किया गया था, जिसमें भारी संख्या में स्थानीय लोगों ने भाग लिया और अपना उपचार करवाया। आज विक्रोली कांग्रेस तरफे आम्ही दुर्गा माता मित्र मंडळ येथे नैसर्गिकरित्या एक्यूप्रेशर आणि एक्यूपंक्चर मार्फत रोग निवारणासाठी आपण इथे जमले आहोत। इथे आपल्याकडे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर विजन म्हणून। हे खूप वेल एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत, 20 ते 25 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे। ते तुम्हाला सायनस, मायग्रेशन, सांधेदुखी, पाठदुखी, स्पॉन्डिलायसिस ह्याच्यावरती एक्यूप्रेशर मार्फत तुमच्यावरती उपचार केले जातात। हा उपचार आपल्यातर्फे मोफत ठेवला आहे आणि तुम्ही बघू शकता की आज खूप साऱ्या म्हणजे पेशंटची पण खूप गर्दी आहे इकडे आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। याच्यामध्ये विक्रोळीतील इतरही आपले जे काँग्रेसचे सहकारी आहेत, जसे विजय मॅडम, प्रज्ञा मॅडम, माजी नगरसेविका यांचे आज इथे आगमन झाले। परत रोशन नायर सर आहेत, हे जिल्ह्याचे सेक्रेटरी आहेत। आमचे आनंद सोटे साहेब आहेत, वॉर्डचे सेक्रेटरी। तर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळतो आहे। तर डॉक्टरांकडून तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे याची मोफत उपचार केले जातील। तर अजूनही म्हणजे प्रेक्षकांनी येऊ शकतात। आज यहाँ पर मुझे एक्यूप्रेशर डॉक्टर लोग यहाँ पर आए हैं, इसीलिए मुझे यहाँ पर बुलाया गया है। इसके लिए मैं ये टीम का धन्यवाद करती हूँ। नमस्कार। विक्रोळी महिला कांग्रेस आणि विक्रोळी युवा कांग्रेस यांच्यातर्फे आज इथे एक्यूपंक्चर आणि एक्यूपंक्चरिस्ट यांचा डॉक्टर विजन, डॉक्टर राजेश विजन यांचा कॅम्प अरेंज केलेला आहे। तर आम्हाला इकडे मार्गदर्शन करणारे आमच्या वॉर्डचे अध्यक्ष राहुल वागदारे आणि प्रनील नायर सर यांच्यामार्फत आम्ही इथे कार्य करतो। आता आपला वॉर्ड 118चा 121 झालेला आहे आणि या वॉर्डमध्ये आपल्याला बरेच कार्यक्रम करायचे आहेत। त्यातली हा आजचा एक कार्यक्रम, ज्यामध्ये आम्ही लोकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त होत होती आणि त्यामुळे हा आम्ही इथे फ्री कॅम्प ठेवलेला आहे। डॉक्टर राजेश विजन यांचा 37 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। त्यांच्याकडे डोकेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी, स्पॉन्डलेसिस या प्रत्येक आपल्या आजारावर सोल्युशन आहे। त्यांच्या ॲक्युपंक्चरिस्टच्या ज्या आपण सुई म्हणू शकतो त्याला, त्या सुया किंवा ज्या पिन्स आपल्यामध्ये ज्या त्या ते लावतात, त्यांची जी टेक्निक आहे आणि त्यांचं जे अभ्यास आहे, त्यांच्याकडे जी डिग्री आहे, त्याच्यामार्फत एकच सिटिंगमध्ये पेशंटला फरक पडलेला आहे। आणि म्हणूनच आम्ही हा कॅम्प इथे अरेंज केलेला आहे, जेणेकरून इकडे विक्रोळीतल्या नागरिकांना याचा फायदा होईल आणि विक्रोळीतील जनता ही आरोग्यमय होईल आणि त्यामुळे सगळ्यांना याचा फायदा होईल। डॉक्टर राजेश विजन आज इथे आले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहोत। त्यांच्या पूर्ण टीमचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत। त्यांचं टागोर नगरला क्लिनिक आहे, त्याचाही तुम्ही उपभोग घेऊ शकता, तिकडे जाऊ शकता। तसेच आज विक्रोळी काँग्रेसतर्फे, युवांतर्फे आणि महिलांतर्फे इकडे हा कॅम्प जो अरेंज केला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो। आमच्या नगरसेविका अंशन मॅडम आज इथे आलेल्या आहेत, त्यांचेही आम्ही धन्यवाद मानतो। आमच्या इकडे कार्यकर्त्या सगळ्या ज्या उपस्थित आहेत, रेडकर काकी, जाधव काकी आणि डिसोजा काकी, या देखील खूप जुन्या कार्यकर्ता आहेत, त्यांचेही आम्ही आभार मानतो। आमच्या इथे प्रज्ञा कदम मॅडम ज्या विक्रोळीच्या इकडे जिल्हा सेक्रेटरी आहेत, ईशान्य मुंबई जिल्हा सेक्रेटरी आहेत, तर त्यांचेही आम्ही आभार मानतो। इकडे अजून एक आमच्या हंकारे मॅडम आहेत, सुवर्ण हंकारे मॅडम, त्याही इथे उपस्थित आहेत, त्यांचेही आम्ही आभार मानतो। आशिष कांबळे, प्रज्ञा कदम, विजया वाघमारे आणि रोशन नायर यांनी हा कॅम्प इथे आज अरेंज केला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। मी विजया वाघमारे, तुम्ही इथे आज आलात, त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करते, धन्यवाद। सर्वात पहिले मी खूप खूप आभारी आहे या काँग्रेस पक्षाचं, ज्यांनी मला आमंत्रण दिलं आहे एवढा छान कार्यक्रम हे करायला मेडिकलसाठी। दुसरी गोष्ट की आमच्या लोकांचा उपदेश, माझा आणि माझ्या या ग्रुपचा उपदेश एकच आहे की लोकांना मुक्तता द्यावी पेन किलर्स मेडिसिनपासून। स्पेशली मी पेन मॅनेजमेंटवरती काम करतो गेले 27 वर्षापासून आणि माझा एकच उपदेश आहे की लोकांना ते मेडिसिन्स बंद करायचे आहेत। आणि एक अशी सोपी पद्धत आहे जी खूप जुनी, 5000 वर्ष जुनी, ज्याला ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर म्हटलं जातं, ती ट्रीटमेंट्स मी करतो।
आणि प्रत्येक टाइमाला जेव्हाही मी कॅम्प्स घेतलेत किंवा कुठेही कार्यक्रम घेतलेत किंवा कुठेही मी माझ्या क्लिनिकमध्ये जे प्रोग्राम्स केलेले आहेत किंवा उपचार केलेले आहेत, प्रथम फर्स्ट सेटिंगलाच फरक पडतो पेन मॅनेजमेंटमध्ये. म्हणून त्याच्यावरती माझा जास्त इंटरेस्ट वाढला आणि मी तेच यांच्याशी शेअर केलं. या ग्रुपला पण सगळ्यांना खूप आवडलं आणि मी त्या लोकांनी मला खास एक चान्स दिला आहे की एक कॅम्प आमच्यासाठी करा. आणि मला तर असं वाटतं की हा कॅम्प एवढा सक्सेसफुल जाईल की पुढे जाऊनसुद्धा एक प्रत्येक महिन्याला एक फ्री शिबिर करता येईल आपल्याला, अशी माझी तयारी आहे. माझं करिअर मला 27 इयर्स झाले आहेत, 27 वर्षापासून करतो आहे. आणि माझे जे गुरु आहेत ज्यांच्याकडनं मी शिकलो आहे, डॉक्टर धीरेन गालाजी, जे सर्वात मोठे म्हणजे ॲक्युप्रेशरचे ग्रँड मास्टर म्हटले जातात, मी त्यांचं शिष्य आहे. आणि त्यांची जी शिकवण मला दिली आहे की फक्त पैसा नाही बघायचं, ब्लेसिंग्स महत्त्वाची आहे, त्या उपदेशानेच मी काम करतो आहे. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा की आपलं खानपान, जे आजार असतो, जशी जशी आपली वय वाढणार आपले प्रॉब्लेम होतच जाणार आहे, वयाप्रमाणे होणार आहे. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे की आपण जसं वातेचे प्रकार जे आहे, जे पूर्वी 60 वर्षाच्या नंतर यायचं, आता 30-35 नंतर चालू झालेलं आहे, तर प्रत्येक वेळी एक तर जंक फूड्स टोटली बाहेरचे बंद करा, जेवा टायमावरती जेवा. दुसरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की भेंडीची भाजी, वांगं आणि तुरीची दाल, जे वातेमध्ये खूप नुकसान करते, विषचं काम करते, हे टोटली बंद करा.